दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी शेतकरी संपाला पाठिंबा देत मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. तर सहन करण्याची क्षमता संपल्यानं शेतकरी नाईलाजास्तव रस्त्यावर उतरलाय. सरकार दाद देत नसल्यामुळे त्यांना कायदा हातात घ्यावा लागतोय. त्यामुळे सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घ्यावी असं त्यांनी म्हटलंय. तसंच शेतकऱ्यांनी संयम आणि शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय. दरम्यान मुख्यमंत्री चर्चेला तयार आहेत. शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असेल तर मी स्वतः शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सदर बैठकीसाठी उपस्थित राहीन असं अण्णांनी म्हटलंय.